नमस्कार, मी प्राजक्ता. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे राज्याच्या राजकीय वर्तुळातून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल रात्री 1 वाजता भेट घेतली, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खलबत जी आहे ती सुरू झाली. अनेक चर्चांना उधाण आलं. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांचं त्या भेटीमध्ये काय बोलले असतील, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असेल, विधानसभेसंदर्भात कोणत्या चर्चा झाल्या असतील का, असे तर्कवितर्क लागले होते आणि त्यानंतर आता नेमकी काय चर्चा झाली असेल दोघांच्या भेटीत याचं कारण समोर आलेलं आहे. आपण पाहिलं तर काल रात्री अजित पवार हे थेट अचानकपणे आपल्यासोबत जे सुनील तटकरे आहेत, खासदार सुनील तटकरे तसंच खासदार प्रफुल्ल पटेल यांना घेऊन या दोन खासदारांसह ते दिल्लीवारी त्यांनी केलेली होती. त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि त्या दरम्यान त्या दोघांची जी भेट झाली त्यामध्ये काय बोललं गेलं, तर यामध्ये ज्या आगामी विधानसभा आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यात आली, जागा वाटपासंदर्भात त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत या संदर्भात चर्चा केली गेली असावी असं आता म्हटलं जात आहे. आपण पाहिलं तर सध्या आगामी ज्या विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्येही खलबत सुरू आहेत. प्रत्येक जी आघाडी आहे ते आपापल्या बैठका घेत आहे, रणनीती ठरवत आहे. अशामध्ये महाविकास आघाडीनं शरद पवारांचं जे सिल्वर ओक निवासस्थान आहे तिथे बैठक घेतलेली आहे, तिथे त्यांची खलबत सुरू आहेत. अशातच महायुतीने देखील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कोणत्या प्रकारची रणनीती आखायची यासाठी आता सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालेलं होतं. हे यश कसं टिकवून ठेवता येईल यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. तर जो पराभव महायुतीला लोकसभेमध्ये सहन करावा लागला होता त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेत होऊ नये यासाठी महायुती कामाला लागलेली आहे आणि त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून चर्चांचं सत्र सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांची भेट घेतली आणि चर्चांना उधाण आलं. आपण पाहिलं तर जी लोकसभेला जो सेटबॅक महायुतीला बसला त्या संदर्भात आता भाजपानं जी आहे ती आधी आपली जी हालत आपली आधी झाली होती लोकसभेत ती आता पुन्हा होऊ नये यासाठी राज्यव्यापी अधिवेशन राबवलेलं आहे. पुण्यामध्ये स्वतः अमित शहा आले होते, त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं होतं. तेव्हा देखील अजित पवार यांनी अमित शहा यांची हॉटेलमध्ये भेट घेतलेली होती, हॉटेल नंतरही त्या दोघांची भेट झालेली होती. असं असताना लगेच दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे दिल्लीला गेल्यानं मोठ्या चर्चांना उधाण आलं होतं. तिथे जी आहे ती जागा वाटपासंदर्भात विधानसभेला ज्या आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दोघांमध्ये भेट झाल्याचं समोर येत आहे. आणि जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये आले होते तेव्हा त्यांना 80 ते 90 जागा देण्याचं आश्वासन भाजपाने दिल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे जसं भाजपाने म्हटलंय त्यानुसार विधानसभेत आम्हाला जागा दिल्या जाव्या या मागणीसाठी अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमित शहांच्या भेटीला गेल्याचं म्हटलं जात आहे. तसंच स्वतः अजित पवार यांनी असं सांगितलेलं दिसून येत आहे अमित शहांना की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये ज्या जागा वाटप झाली होती ती खूप उशिरा झालेली होती, त्यामुळे आता विधानसभेत रेंगाळत न राहता कोणत्याही प्रकारचा अधिकचा वेळ न दवडता योग्य पद्धतीनं जागा वाटप केलं जावं, ते लवकर केलं जावं अशा प्रकारची मागणी अजित पवारांनी अमित शहांकडे केलेली आहे. अजित पवारांच्या विधानसभेत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती, एकजूट होती, जेव्हा त्यामध्ये दोन गट पडलेले नव्हते, त्यावेळेला विधानसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेला 54 जागांवर NCP विधानसभेमध्ये आलेली होती. त्या 54 जागांवर लढण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तसंच त्यांचा अन्य 20 जागांवर देखील त्यांची नजर असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या काँग्रेस विरोधातल्या या जागा आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तसं बघायला गेलं तर ते पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या 20 जागा आहेत त्यावरही अजित पवारांना लढायचं आहे. त्या पद्धतीची मागणी देखील त्यांनी अमित शहांकडे केलेली आहे. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ज्या 4-5 जागा आहेत विधानसभेच्या त्यावर देखील लढण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्या जागा ज्या आहेत त्या मुस्लिम बहुल आहेत आणि त्यामुळेच तिथे लढण्याचा जो आग्रह आहे तो अजित पवारांनी केल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात अमित शहांची जी भेट झाली त्यामध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांमध्ये नेमकं काय चर्चा झाली, अजित पवार काय म्हणाले, अमित शहा आणि फडणवीस या सगळ्यांमध्ये जी महायुतीच्या ज्या सध्या चर्चा समोर येत आहेत
की या सगळ्यांमध्ये थोडक्यात कुठेतरी श्रेयवादाची लढाई आहे, या संदर्भात देखील ही चर्चा असू शकते। अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।